निकिता अगं, मार्केटिंग टीमची मीटिंग फक्त आदित्य अटेंड करेल, त्यात मला इन्वॉल्व्ह करत जाऊ नको. ओके, या मॅम, आय विल डू इट. या मॅम, एक विचारायचं होतं. तुम्ही लहान बाळांच्या कपड्यांविषयी दीपा मॅमना काही सांगितलं होतं का? कसले कपडे? त्यांचा फोन आला होता मला. आणि लहान बाळांचे कपडे शिवायला दिलेत का असं विचारत होत्या. हे विचारायला तिने तुला फोन केला होता? बट ऑनेस्टली मला काहीच कळलं नाही. निकिता, नॉट टू वरी, आय विल लुक इन टू इट. ओके, मी बोलते तिच्याशी. थँक्यू. ओके मॅम. त्या कपड्यांचं विचारायला कार्तिकच्या बायकोने निकिताला फोन केला म्हणजे तिला नाही, मला हे सगळं प्रॉपर हँडल करायला हवं. तू निकिताला फोन केला होतास कपड्यांच्या बाबतीत विचारायला? हो. का ग, सासूवर विश्वास नाहीये? नाही सासूबाई, तुम्हीच म्हणालात ना बाळांसाठी दोन सारखे जोड विणून घ्यायचे, सो त्या संदर्भात मी जरा एक्साइटेड होते म्हणून मी नकळत फोन केला तिला. पण निकिताला याबद्दल काहीच माहीत नव्हतं ना. आय मीन, अगं मी तिला फोनवर मेसेज करून ठेवला होता पण कामाच्या गडबडीत तिला तो पाहताच आला नव्हता, सो तू फोन केलास ना तेव्हा शी वॉज कन्फ्यूज. की बट नॉट टू वरी, मी आत्ता बोलले तिच्याशी, एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, यामध्ये काय होऊ शकतं की उगाच तुझ्या माझ्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. हो, पण माझा गैरसमज आधीच दूर झाला होता. सॉरी. एनिवे, तू काळजी करू नकोस, म्हणजे तू काळजी करू नकोस, जोड अगदी व्यवस्थित बनून येणार आहे. ओके, आता मी ऑफिसला निघते, तुला आजचं स्केड्यूल लक्षात आहे ना? नीट सगळं पाळायचं आहे. ओके, ब्युटिफुल. काय ग, तू डस्टबिन घेऊन कुठे गेली होतीस? कचऱ्याची गाडी आली होती ना, कचरा टाकायला गेले होते. यात छोटे छोटे असे कपडे होते का ग? कपडे नाही ना, मी नाही पाहिलं. काय झालं, माझं काही चुकलं का? नाही नाही, तू ते ठेवून दे आणि तुझा कार्तिकच्या बायकोला दूध नेऊन दे, केशर घालायला विसरू नको. कशाला इतका डिप्रेस होतोयस? तुझ्यासारख्या डॉक्टरला असं मुळूमुळू रडणं शोभत का? अख्ख्या हॉस्पिटल समोर माझी शोभा झाली, माझं करिअरच बर्बाद झालंय. आणि फक्त ह्या हॉस्पिटलमध्ये नाही, एकंदरीतच करिअरची माती झालीय. माझी तर खरे ना जीव द्यायची पाळी आलीय. इथून सस्पेंड होणं याचा अर्थ माहितीये ना तुम्हाला? माझ्या कॅरेक्टरवरती एक वाईट शिक्का लागलेला आहे. आता इथून पुढे कुठेही नोकरीसाठी गेलो ना की तिथं उभं सुद्धा करणार नाहीत मला. फार वाईट झालं. ती फाईल मला कुठे दिसलीच नाही हो, आणि जी फाईल मी बघितलीच नाहीये त्यातले डिटेल्स मला कसे माहिती असतील? मी त्या पेशंटला व्यवस्थित ट्रीट करत होतो, मी त्याला औषध दिलं होतं, आता तो ॲलर्जिक निघाला, यात माझी काय चूक आहे? आय नो, होतं असं कधी कधी, दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा आपल्याला मिळते, इट हॅपन्स. अहो, पण ही मला खूप मोठी शिक्षा मिळाली आहे हो. डॉक्टर सस्पेंड झाला ना की त्याच्या क्रेडिबिलिटीवर खूप मोठा डाग लागतो, आणि एकदा का तो लागला ना की लागला, मग तो आयुष्यभर पुसला नाही जात. नाही लागणार डाग. तो डाग लागू द्यायचा की नाही हे ऍडमिनवर अवलंबून असतं. आणि इथला ऍडमिन कोण आहे? म्हणजे मी तुझ्या फायद्याच्या काही गोष्टी करेन, तुझ्यावर पुन्हा डाग लागणार नाही ही जबाबदारी माझी.
तुझं रेप्युटेशन स्वच्छ राहील हे मी बघेन. खरंच? हो. म्हणजे तुम्ही मला या परिस्थितीतून वाचवू शकाल? 100%. मी हात जोडतो, प्लीज मला या परिस्थितीतून बाहेर काढ. काय करतोयस? शोभत का तुझ्यासारख्या डॉक्टरला असं हात जोडणं? असू दे, सध्या माझ्यासाठी माझं करिअर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच तुला या हॉस्पिटलमध्ये परत आणण्याची जबाबदारी माझी. पुढे जाऊन मी तुला सिनियर डॉक्टर सुद्धा बनवू शकेन. काय? ऑफकोर्स. फक्त तुला त्यासाठी माझं एक काम करावं लागेल. करशी? कसला विचार करतोयस? तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. ऑलरेडी डॉक्टर म्हणून तुझ्या नावावर डाग लागलाय. थिंक अबाउट इट. राईट? ग्रेट. आता तुझं करिअर मार्गी लावायचं काम मी करेन. फक्त मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. डील. मला प्रॉमिस देऊनही सासूबाई माझ्याशी खोटं वागताय. कार्तिक म्हणतोय तेच बरोबर आहे. ह्या दगडाला कधीच पाझर फुटणार नाही. खरंच असं होईल का? सासूबाई कधीच नाही का बदलणार? दीपा. अरे सुजय. बस 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 बस. मी काय शाळेचा प्रिन्सिपल आहे लगेच उठायला. अरे नाही बस ना. बस सुजय. कमलताई, कमलताई पाणी आणा आणि इलायची घातलेला कडक चहा घेऊन या. येस. इलायची घातलेला चहा माझा वीक पॉइंट आहे. माहितीये मला. बरं मला सांगा तुम्ही दोघं एकत्र कसे? अगं मी कार्तिकला भेटायला त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आणि तुला सांगतो दीपा, सुजय योग्य वेळेस आला म्हणून आज वाचलो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप मोठा राडा सुरू होता. एका पेशंटचे नातेवाईक भडकले होते आणि खूप दंगा करत होते. जे सुजय वेळेवर आला नसताना तर प्रकरण खूप गंभीर झालं असतं. काय बोलतोयस? अरे इट्स ओके. म्हणजे आता काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. त्यांना कायद्याच्या एक दोन गोष्टी सांगितल्यावर गप्प झाले ते. नशीब. हॅलो. सरळ चाल द्या. हा पुढे. तुम्ही काही फॉलो करताय का मला? सांगितलं तेवढं काम करा. सरळ या आणि डावीकडे वळा. अहो अजून किती लांब आहे? जास्त लांब नाहीये, जवळच आहे. हो इकडे इकडे या या वरती या. बाय द वे तुझी तब्येत कशी आहे? माझी तब्येत एकदम छान. तुला माहित आहे का सुजय, हल्ली दीपाची तब्येत खूप चांगली झाली आणि तिच्याकडे खूप वेळ सुद्धा असतो. अरे असणारच, आता तिला घरची कामं नसतील म्हणजे अशा अवस्थेत तिने घरची किंवा अंगमेहनतीची कामं करूही नाहीत ना. नाही पण मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे तिच्याकडे हा जो खूप सारा मोकळा वेळ आहे ना, तो तिने एखाद्या चांगल्या कामी लावावा. ऑफकोर्स. अरे ती लहानपणापासून हुशार आहे, मी शाळेपासून बघतोय ना तिला. एक मिनिट एक मिनिट. काय काय चाललंय तुम्हा दोघांचं? माझ्याकडे काहीही मोकळा वेळ नसतो. आणि कार्तिक तूच मला आराम करायला सांगितलंयस ना? एवढं मोठं स्केड्यूल दिलंयस सकाळपासून संध्याकाळपर्यंत. औषधं वेळेत घ्या, जेवण वेळेत घ्या, वॉक करा, हे करा ते करा, हे फॉलो करण्यातच माझा संपूर्ण वेळ जातो. जाणारच. पण एखादं इंटेलेक्च्युअल काम करू शकतेस की तू ना? ऍब्सोल्युटली. नाही नाही मला कळतंय, मला कळतंय तुम्हा दोघांचं काय चाललंय. काय रे सुजय, मी तुला मंद वाटले काय? तुम्ही दोघं हा प्लॅन करण्यासाठीच भेटलात ना एकमेकांना? दीपा
कार्तिकची सुद्धा इच्छा आहे की तू सावळे सुंदर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावंस. काय मॅडम लेट झालं तुम्हाला यायला? पैसे कोण देत आहे तुला? तुम्ही. मग मी लेट नाही, मी ज्या वेळेत येईन ना तीच वेळ करेक्ट. हा बरं ठीक आहे, बोला काय करायचं. एक म्हणजे ही फाईल पोहोचवायची आणि दुसरं म्हणजे कॉल चालूच राहिले पाहिजे. आधीच्या कामाचे पैसे मिळालेत मॅडम, पण या फाईलच्या कामाचे? पैशांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी म्हंटलं ना पैसे मिळणार म्हणजे मिळणार. हो हिशोबात आहे ना, एकदम क्लिअर असतो आपण. फोन करायचे आणि धमकी द्यायचे 50,000 ठरलेले आपले, त्यातले 25,000 ट्रान्सफर केले आहेत मी. हा पण आता हे फाईलचं काम एक्स्ट्रा आहे का नाही? एक्स्ट्रा पैसे पाहिजे. मी फुकट कर असं म्हंटल का? आणि माझ्यासमोर जास्त आवाज नाही करायचा. एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे मिळणार, पण काम चोख व्हायला हवं. ते आपल्यावर सोडा, हे असल्या कामाची सवय आपल्याला. बोला किती देणार? 5,000. 10? जास्त होत आहे. मग दुसरा कोणीतरी शोधा, हे असलं काम कमी मध्ये करून देणार. चला. हो थांबा, 5 बरोबर आहेत. हे बार्गेनिंग करता का मॅडम? हे आमच्या धंद्यात आहे ना बार्गेनिंग होत नाही. भाजी विकत घ्यायला आलात का? 10 का 5 मी देतो. हो डेंजर काम आहे मॅडम, आता डेंजर कामाचे पैसे पण तसेच मिळाले पाहिजेत ना. ओके 10 इज फाईन. हा काय आहे काय ह्या फाईल मध्ये वाचून बघ. हे असले इंग्रजी आपल्याला काय कळत नाही. हो मला तर धड मराठी पण वाचता येत नाही कळत ना. मग गप्प बस, जास्त प्रश्न नाही विचारायचे. ठीक आहे एकदम गप्प, बोला. हे कोणालाही कळता कामा नये. या कानाची त्या कानाला खबर होणार नाही, असा निभायचा शब्द आहे. गुड, आता उद्या तुला काय करायचं ना ते नीट आहे. थँक यू दीपा. हे बघ सुजय, मी तुला आधीच नाही म्हणून सांगितलं आणि मी कार्तिकला सुद्धा तसंच सांगितलं. आता तुम्हा दोघांनाही सांगते की मला हे जमणार नाही. दीपा बघ, आय नो तू सांगितलंयस, पण जरा विचार करून बघ. आपल्या आजूबाजूला फक्त वर्णभेदामुळे काळ्या रंगाच्या माणसांना मानहानी सोसावी लागते. अरे फक्त त्यांच्या रंगामुळे त्यांना प्राधान्य दिलं जात नाही, त्यांना योग्य ती संधी मिळत नाही. शिवाय लोक त्यांना नावं ठेवतात, त्यांना कमी लेखतात, विचित्र नजरेने त्यांच्याकडे बघतात, ते वेगळंच. हे सगळं भोगत असणाऱ्या लोकांना जर तुमच्या या मुलाखतींच्या कार्यक्रमामुळे थोडी शक्ती मिळणार असेल, आत्मविश्वास मिळणार असेल, तर काय हरकत आहे करायला? का नाही करायचं? हे बघ दीपा, तुला या मोहिमेला हातभार लावायची संधी मिळते. तू अनेक लोकांची प्रेरणा बनू शकतेस. दीपा तू त्यांच्यासमोर या सगळ्या यशस्वी लोकांच्या गोष्टी मांडून हे सगळं भोगत असणाऱ्या लोकांना स्फूर्ती देऊ शकतेस. हो आणि ह्या अशा फार मोठ्या सामाजिक प्रश्नाला वाचा देखील फुटेल. अरे पण हे बघ दीपा, तू स्वतः या अनुभवातून गेलीस, आजही जातेस, मग तर तू उलट ही संधी सोडता कामा नाहीस. आणि मी तुला सपोर्ट करतोय ना, मग कशाला काळजी करतेस? अरे तुला माहितीये का, माझी आणि दीपाची पहिली भेट सुद्धा तिच्या समाजसेवेमुळेच झाली होती. तिला ती जाण नक्कीच आहे जी तुमच्या कार्यक्रमासाठी गरजेची. आणि हो दीपा, तू प्रेग्नंट असल्यामुळे तुझी सेटवर विशेष काळजी घेतली जाईल, म्हणजे शूटिंगच्या वेळाही कमी असतील आणि तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं जाईल. दॅट्स द प्रॉमिस. आणि खरं सांगू दीपा, मला वाटतं या कार्यक्रमासाठी तू अगदी योग्य व्यक्ती आहेस. तू या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंस ना, तर अनेक लोकांचे डोळे उघडतील. म्हणूनच आम्ही दोघं तुला कन्व्हिन्स करतोय. हे बघ दीपा, तुला अभिमन्यूची गोष्ट तर माहितीच असेल ना, या काळात जर का तू असा लोकोपयोगी कार्यक्रम केलास तर तुझ्या गर्भावर सुद्धा चांगला संस्कार होईल. कारण तू चांगले विचार करत असशील, चांगले विचार मांडत असशील. दीपा प्लीज, प्लीज एकदा विचार करून बघ.
सरप्राईझिंग नाही, म्हणजे माझ्या लक्षात आलं होतं की तिला थोडा संशय आलाय, पण ती तुला फोन करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. ओ नो प्रॉब्लेम, आय लुक इन टू इट. मी तिचा संशय दूर करेन. या मॅम, त्या बाळांचे कपडे कुठे गेले? पण कुठे गेले म्हणजे फेकू दिले. व्हॉट डू यू थिंक, ते कपडे मी माझ्या घरात ठेवेन माझ्या नातवंडांसाठी? आर यू मॅड? तुला माहिती आहे ना तिच्या आईने विणले ते. तिची आई म्हणजे कोण? शालिनी, जिने माझा कार्तिक लहान असताना त्याला किडनॅप केलं होतं. आणि हिला काय वाटतं माझ्या गोऱ्या पण नातवंडांना मी तिने विणलेले कपडे घालेत? नेव्हर. रबिश. आय अंडरस्टँड मॅम, बट मी काय म्हणते, आपण त्या कपड्यांना इतकं महत्व का देतोय? आय मीन, तुम्ही दीपा मॅमना असं सांगू शकता की ते कपडे कुठेतरी ठेवले होते आणि मिसप्लेस झाले, राईट? तुला काय वाटलं मी हे सांगू नाही शकत? एरवी सांगितलंच असतं अगदी असंच, बट सध्या परिस्थितीत नाही करू शकत मी ते. या म्हणजे माझ्या नातवंडांचा जन्म होईपर्यंत मला असं वाटतं की मी जे जे तिला करायला सांगते ना ते ते तिने करावं, माझं ऐकावं. माझी गोरी पान नातवंड जन्माला येईपर्यंत निकिता तिने माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. माझ्यावरचा तिचा विश्वास उडता कामा नये म्हणून मला असं वागावं लागतंय. निकिता मला कसंही करून सेम कपडे अरेंज करावे लागणार. मॅम नो प्रॉब्लेम, तुम्ही मला त्या जुन्या कपड्यांचं कलर कॉम्बिनेशन आणि स्टायलिंग सांगा, मी लगेच दोन पेअर्स करून घेते. ब्युटिफुल. मग तिच्याशी काय बोलायचं ते मी बघते, तिला तिला मी कन्व्हिन्स करते. कम ऑन गेट गोइंग. येस मॅम, गुड डे. कार्तिक, अरे ही जितका विचार करते तितका विचार देवाने सृष्टी बनवताना देखील नसेल केला. सुजय, मला वाटतं आपण आपण दीपाला फोर्स करायला नको. तिला जर विचार करायलाच इतका वेळ लागतोय याचाच अर्थ तिच्या मनात खरंच नाही आहे तसं काही. आय एम सॉरी. आज एक शेवटची आशा होती, बट एनिवे या अशा अवस्थेत तिला आपण जास्त विचार करायला देखील नाही लावू शकत. इट्स ओके, नो वरी, येतो मी. थांब सुजय. माझा होकार आहे. हा कार्यक्रम करायला मी तयार आहे. दीपा, तू मनापासून हो म्हणतेस ना? म्हणजे आम्ही तुला फोर्स करतोय म्हणून हो म्हणत नाहीयेस ना? नाही सुजय, अजिबात नाही. अरे आपल्या समाजात आम्ही वर्णभेद करत नाही असे म्हणणारे लोक वर्णभेद करतातच. इतके वर्ष माझं लग्न ठरत नव्हतं कारण माझा रंग. माझ्या रंगामुळे अनेक लोकांनी मला नकार दिला. जिथे मी ट्युशन्स घ्यायला जायचे तिथल्या शेजाऱ्यांनी मला मोलकरी म्हणून हिणवलं फक्त माझ्या रंगामुळे. आणि इतकंच नाही, केवळ माझा रंग हा असा आहे म्हणून या घरात मी सून म्हणून नकोच होते. वर्णभेद उघडपणे करणारे लोक मी बघितले. नाही, मला लोकांना हा प्रश्न विचारायचाच आहे. काय हरकत आहे तुमची सून काळी असेल तर? काय हरकत आहे तिचं मूल जर तिच्याच रंगाचं झालं तर? माणसच आहेत ना ती, कुठल्या परग्रहावरचा जीव तर नाहीये. या रंगामुळे कमीपणा येऊन अनेक लोकांची आयुष्य बर्बाद झाली. इतका वाईट आहे का हा रंग? हे कोणी ठरवलं? दीपा, दीपा शांत हो. नाही कार्तिक, रंगामुळे असा काय फरक पडतो असा प्रश्न मला समाजाला विचारायचा आहे. सुजय, मी तयार आहे. मी हा कार्यक्रम करायला तयार आहे.
am so proud of you, Deepa. मग सुजय उद्यापासून ती तुझ्या बरोबर येते. डन. मिशन सावळे सुंदर. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.